आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मुक्ताबाई पालखी सोहळ्याचं मुक्ताईनगर इथून पंढरीकडे प्रस्थान झाले. एसटी बसमध्ये हरिनामाचा जयघोष ऐकायला मिळाला. वारकऱ्यांनी बसमध्येच फुगडीचा ठेकाही धरला होता. या पालखी सोहळ्यात 40 वारकऱ्यांचा समावेश आहे. हा पालखी सोहळा शिवशाही बसनं रवाना झाला असून वारकऱ्यांनी बसमध्येच हरिनामाचा जयघोष सुरू केला. या जयघोषानं वारकरी तल्लीन झाले आहेत. एसटी बसमध्येच वारकऱ्यांनी फुगडीचा ठेकाही धरल्याचं पाहायला मिळालं. 40 वारकऱ्यांमध्ये प्रतिभा पाटील यांनाही मान मिळाला आहे. प्रतिभा पाटील यांनी पांडुरंगाला आणि मुक्ताबाईला एकच मागणं मागितलं की जगावरील कोरोना संकट टळू दे, पुन्हा पायीवारी सुरू होऊ दे अशी विनंती त्यांनी पांडुरंगाला आणि मुक्ताईला केली असल्याची माहिती मिळते. नाव सांगा. प्रतिभा पंजाबराव पाटील, मनूर. आज आम्ही वारीकऱ्याला निघतोय. दरवर्षी याच्याने जातो आम्ही पायी, पण यावर्षी आम्हाला शासनाने सांगितलं की बसने जा, म्हणून आम्ही शासनाचं पालन करून शासनाच्या सगळ्या अटी मान्य करून आम्ही बसने निघतोय. तर आम्हाला खूपच आनंद होतोय की आज आपल्याला पंढरपूरला जायला मिळतोय. आणि विठ्ठलाला एकच साकडे आमचं मुक्ताबाईला आणि विठ्ठलाला की हे कोरोनाचं सावट मिटू दे आणि दरवर्षी आमची पायीवारी होऊ. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.